आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न असेल की IVF असतं काय आणि नेमकं कशा प्रकारे केलं जातं, IVF मध्ये एक्झॅक्टली केलं काय जातं। पहिले आपण जाणून घेऊयात की IVF कोणामध्ये केलं जातं। सबस्क्राइब टू आवर YouTube चॅनल अँड प्रेस द बेल आयकन so that you don't miss any important updates related to infertility. IVF म्हणजे in vitro fertilization, त्यालाच कॉमन लँग्वेज मध्ये टेस्ट ट्यूब बेबी सुद्धा म्हटलं जातं। तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न असेल की IVF असतं काय आणि नेमकं कशा प्रकारे केलं जातं। नमस्ते, मी डॉक्टर पौर्णिमा पाटील, कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट इंदिरा IVF लातूर, तुम्हाला IVF बद्दल थोडक्यात प्रक्रिया सांगणार आहे। पहिले आपण जाणून घेऊयात की IVF कोणामध्ये केलं जातं। ज्या स्त्रीमध्ये स्त्रीबीजेची संख्या कमी आहे किंवा PCOD किंवा एंडोमेट्रिओसिससारखी कंडिशन आहे, तसेच एखाद्या स्त्रीचे फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक आहेत किंवा फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं आहे, तसेच महिलेचं वय खूप जास्त झालेलं आहे किंवा तिची पाळी निघून गेलेली आहे, अशा वेळेस आपल्याला IVF करण्याची जरूरत पडते। तसेच पुरुषांमध्ये शुक्राणू खूप कमी आहे तेव्हाही आपल्याला IVF करावं लागतं। तसेच ज्या कपल्समध्ये IUI 3 ते 6 वेळा झालेला आहे त्यांच्यातही IVF करण्याची गरज पडते। IVF मध्ये एक्झॅक्टली केलं काय जातं, तर सुरुवातीला त्या कपल्सच्या काही तपासण्या केल्या जातात। त्यामध्ये रुटीन ब्लड टेस्ट असतात, हॉर्मोन्सच्या काही टेस्ट असतात, तसेच स्त्रीची डिटेलमध्ये सोनोग्राफी केली जाते आणि पुरुषांच्या काही ब्लड टेस्ट आणि पुरुषांच्या शुक्राणूचा तपास केला जातो। त्यानंतर पाळीच्या दुसऱ्या दिवशी एक बेसलाईन सोनोग्राफी असते ज्यामध्ये अंडे व्यवस्थित आहेत की नाही हे तपासलं जातं। त्यानंतर पेशंटला हॉर्मोन्सचे काही इंजेक्शन चालू केले जातात। ते इंजेक्शन 10 ते 15 दिवसापर्यंत रोज चालू असतात। या दरम्यान अंड्याची वाढ कशी होत आहे यासाठी मध्ये मध्ये सोनोग्राफी केली जाते। जेव्हा या अंड्याची साईज एका विशिष्ट साईजला येते तेव्हा तिला एक ट्रिगरचं इंजेक्शन दिलं जातं। त्यानंतर 35 ते 36 तासांनी पेशंटचं पिकअप केलं जातं, म्हणजेच भूल देऊन सोनोग्राफीद्वारे ते अंडे एका ऑपरेशनद्वारे काढून घेतले जातात। त्याच दिवशी हजबंडचे शुक्राणू काढून घेतले जातात आणि त्यांचं ICSI म्हणजे शुक्राणू अंड्याच्या आतमध्ये सोडलं जातं व त्याचे गर्भ बनवले जातात। या गर्भांना 3 किंवा 5 दिवसापर्यंत वाढवलं जातं आणि त्यानंतर ते गर्भपिशवीमध्ये ट्रान्सफर केले जातात। याला आपण फ्रेश ट्रान्सफर असं म्हणतो। बऱ्याच वेळी ते गर्भ आपण फ्रीज करून ठेवतो, त्यानंतर गर्भपिशवीला व्यवस्थित करतो आणि त्यानंतर मग आपण ते गर्भ आतमध्ये सोडतो, याला आपण फ्रोझन ट्रान्सफर असं म्हणतो। ट्रान्सफरच्या 14 दिवसानंतर BSEG या एका ब्लड टेस्टद्वारे आपल्याला रिझल्ट कळतो। तर अशा रीतीने IVF मध्ये 3 स्टेप असतात। पहिली स्टेप असते इंजेक्शनची, दुसरी स्टेप असते पिकअप म्हणजे अंडे काढणे व अंड शुक्राणू यांना मिळून गर्भ तयार करणे, आणि तिसरी सर्वात शेवटची स्टेप असते ट्रान्सफर, म्हणजेच ते गर्भपिशवीच्या आतमध्ये सोडून। तर अशा तऱ्हेने आपण IVF मध्ये गर्भ हा पिशवीच्या बाहेर बनवतो, लॅबमध्ये बनवतो आणि त्यानंतर गर्भपिशवीमध्ये तो सोडत असतो। थँक्यू। फॉर मोर इन्फॉर्मेशन विजिट आवर वेबसाईट www.indraivf.com और कॉल 1-800-309-4410। Keep following us and leave your fertility related questions in the comments below and get answers from Indira IVF doctors.